नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. एक मोठी वाटी आंबट दही घेतलं आहे, अर्धी वाटी भाजकी डाळ, अर्धी वाटी काकडी किसून, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, दोन हिरवी मिरची बारीक कापून, किसलेलं खोबरं घेतलं आहे दोन चमचे, पोहे घेतले स्वच्छ धुऊन अर्धी वाटी, ज्वारीच्या लाह्या अर्धी वाटी, सफरचंद अर्धी वाटी, भिजवलेली हरभरा डाळ, चुरमुरे, कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचं लोणचं घेतलं आहे दोन चमचे. फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता आणि एक चमचा आलं घेतलं आहे किसून आणि एक चमचा दूध घेतलं आहे. आपण दह्यामध्ये साखर आणि मीठ घालून छान एकजीव घोटून घेऊया. गोपाळकाला बनवताना आपल्याला ओलं खोबरं वापरायचं. मी दोन चमचे ओलं खोबरं घेतले किसून. दही छान मिक्स झालंय आपलं. आता त्यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालूया. आता त्यामध्ये भिजलेली डाळ आणि हिरवी मिरची घालून घेऊया. चांगले एकजीव मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये काकडी घालून घेऊया. हे सर्व साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये घालून सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचंय. गोपाळकाला करण्यासाठी आपल्याला दही आंबटच घ्यायचं आहे आणि त्यानुसार साखर घालायची आहे आणि आपल्याला डाळिंब सर्वात शेवटी घालायचं आहे याच्यामध्ये. तुमच्याकडे स्वीट कॉर्न असतील तर तेही तुम्ही घालू शकता याच्यामध्ये थोडेसे उकडून. अशा प्रकारे आपण जे काही साहित्य घेतलं होतं ते सर्व साहित्य आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. डाळिंब आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत. लिंबू लोणचे आणि एक चमचा दूध घालून घेऊया आपण. दह्यामध्ये आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालं आहे छान. आता आपण डाळिंब घालूया. हलक्या हाताने डाळिंब हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण याला फोडणी देऊया. देण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी केली आहे. फोडणीतच आपल्याला किसलेलं आलं घालायचं आहे आणि हे सर्व तयार मिश्रणावर ओतून घ्यायचं आहे. किसलेल्या आल्यामुळे एक वेगळी अशी मस्त चव येते गोपाळकाल्याला. हलक्या हाताने मिक्स करून घेऊया फोडणी आपण याच्यावर. अशा प्रकारे आपला आंबट, गोड, तिखट अशा मिक्स चवींचा गोपाळकाला तयार आहे.